नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मित्रांनो 100 जागा हे निघालेल्या आहेत मित्रांनो, आणि ते ग्राम पातळीवरती आहेत. तर या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि किती जागा आहेत, त्या जागेसाठी पात्रता काय आहे, तो अर्ज फॉर्म कसा भरायचा, याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय इथे ही डिटेल. मित्रांनो, सर्वात पहिला आपण वाचून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकताय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे ग्रामपंचायत पातळीवरील सामाजिक अंकेक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीवर सोपविण्यात आली आहे. या कामकाजासाठी ग्राम पातळीवर विविध घटकांचे प्रतिनिधीमधून साधन व्यक्तींची नियुक्ती सोसायटीच्या पॅनलवर दैनंदिन मानधन तत्वावर करण्यात येते. यासाठी खालील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदावर 100 पात्र उमेदवारांची पॅनलवर नियुक्ती करायची आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या नमुन्यात आपला अर्ज स्वहस्ताक्षरात भरून आवश्यक कागदपत्रांसह उपजिल्हाधिकारी रोहयो जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या कार्यालयात दिनांक 21/8/2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. विहित कागदपत्रे सोबत नसलेले व अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजेच मित्रांनो, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 100 जागा निघालेल्या आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत. तर जे जे उस्मानाबाद मधून जे व्हिडिओ पाहत आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी महत्वाची संधी आहे की तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर त्यासाठी मित्रांनो, नियुक्तीच्या अटी शर्ती खाली आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला त्या अर्जाचा नमुना सुद्धा PDF मध्ये मी अवेलेबल करणार आहे मित्रांनो. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. ही PDF मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता आपण याची नियुक्तीसाठी अटी व शर्ती काय आहेत हे पाहूयात. त्यासाठी वरती येऊयात मित्रांनो. इथे वरती आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय साधन व्यक्ती पदासाठी सोबत प्रदर्शित केलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. 2 नंबरला साधन व्यक्ती पदासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असायला पाहिजे. कमाल वय 50 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. ग्राम साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार किमान 10वी पास असावा. 10वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8वी पास असलेल्या उमेदवारांचा निवडींसाठी विचार केला जाईल. यासाठी कमाल शिक्षणाची अट नाहीये मित्रांनो. 4 नंबरला तुम्ही पाहू शकताय सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जाईल. तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय साधन व्यक्तींची निवड करताना पुढील गटातील व्यक्ती यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय ए गटामध्ये तुम्ही पाहू शकताय प्रोजेक्ट लाईफ मध्ये काम केलेले मजूर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील महिलांना इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे मित्रांनो. मग्रा रोहयोवर काम केलेले मजूर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील महिलांना प्राधान्य इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जॉब कार्ड धारक मजूर मधील महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो ही माहिती आहे, तुम्ही इथे पाहू शकताय. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवत नाहीये मित्रांनो. तुम्हाला याची PDF जर डाउनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता मित्रांनो. तुम्ही पाऊच करूनही असं वाचू शकता. त्यानंतर मित्रांनो, अर्जाचा नमुना तुम्ही इथे पाहू शकणार आहात. अर्जाचा नमुना अशा प्रकारचा आहे मित्रांनो. तर तुम्ही हा अर्जाचा नमुना आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता मित्रांनो. तो डाउनलोड करून इथे मागितलेली माहिती भरायची आहे मित्रांनो, आणि ती माहिती भरून सिग्नेचर करून दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊन तो जमा करायचा आहे मित्रांनो. तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो, जी की उस्मानाबाद जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट होती. नोकरी संदर्भात ही अपडेट होती मित्रांनो. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.